समस्त मूर्त्या पुकारांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक प्रशांत चंद्रहास हजारी, संचालक सुभाष दूध डेअरी, स्टेशन विभाग मूर्त्यापूर तथा विश्वस्त विवेकानंद आश्रम हिवरा, जिल्हा बुलढाणा. समस्त नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सौ भावनाताई राजीभाऊ सरदार, सभापती पंचायत समिती मूर्त्यापूर तथा अर्थसमिती जीप सदस्य व श्री राजीभाऊ सरदार व्यापारी आघाडी अध्यक्ष भाजपा मूर्त्यापूर. सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुका मूर्त्यापूर तर्फे समस्त नागरिकांना व सर्व राशन कार्ड धारकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक. स्वच्छता दूतांनी मध्य प्रदेशात वंचितासमवेत साजरी केली दिवाळी. मुंबईच्या गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, नागरवाडी संस्था व मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाचा संयुक्त उपक्रम. आता सविस्तर बातमी. मूर्तिजापूर मुंबईची संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, नागरवाडीची संस्था व येथील संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान, संत गाडगे बाबाची स्वच्छता संदेश यात्रा घेऊन 1500 किलोमीटर अंतर पादाक्रत करीत गुरुवारी 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील जबलपूर परिसरात स्वच्छता अभियान राबवून व गोर गरीब वंचित समाज घटकासमवेत दिवाळी साजरी करून आज सोमवारी 5 नोव्हेंबरला परतले. माणसात देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबांना अभिप्रेत असलेली दिवाळी गोरगरीब दीन दुबळ्यासमवेत साजरी करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, गाडगे महाराजांचा 10 कलमी संदेश समाजात प्रसारित करणे आणि निरोगी समाज निर्माण करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे माहिती संत गाडगे महाराज मिशन ट्रस्टच्या मुंबईतील दादर संत गाडगे महाराज संस्थेचे जे प्रमुख विश्वस्त आदरणीय परमपूज्य बापूसाहेब देशमुख, मी यांना विनंती करतो की जो बाबांनी झाडू स्वच्छतेचा जो संदेश दिला त्याविषयी कृपया 2 शब्द सांगतील. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांनी शेणगावला जन्म घेतला आणि दापुऱ्याला ज्यांचं बालपण गेलं, गाडगेबाबांनी आपला अभियान जो सुरू केला तो स्वच्छतेचा अभियान सुरू केला. ज्या गाडगेबाबांनी हातामध्ये स्वतः खराटा घेऊन गावाच्या गावं झाडले आणि गावामध्ये असलेली रोगराई अनेक आजार त्याचं निर्मूलन स्वच्छतेनं केलं आणि खराट्याचं महत्त्व संपूर्ण भारताला पटवून दिलं. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या लक्षात आलं स्वच्छता ही केवढी मोठी गोष्ट आहे, तेव्हा त्यांनी सुंदर भारत स्वच्छ भारत व्हावा या दृष्टीनं त्यांनीसुद्धा अभियानाला सुरुवात केली आणि तोच अभियान आम्ही जबलपूर कटनी आणि तो पूर्ण मध्य प्रदेशचा एरिया संपूर्ण 8 दिवसात स्वच्छ करून टाकला. आज आणि